शहरातील 3 ठिकाणी पे अँड पार्क करण्याचा निर्णय छावणी परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. छावणी परिसरात वाहनतळ नसल्यामुळे वाहनधारक आपली वाहने रस्त्यावर लावतात, त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. वाहतुकीची कोंडी फुटावी व छावणी परिषदेच्या महसूलमध्येही वाद व्हावा या दुहेरी उद्देशाने छावणी परिसरातील आठवडी बाजाराजवळील मैदान, कर्णपुरा मैदान आणि 7 डे शाळेसमोरील मैदानावर पे अँड पार्कची व्यवस्था करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्याचबरोबर टोल नाक्याला सवलत देण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी केला होता. 40 गाव घाटात काम सुरू असल्याने वाहनांची संख्या कमी झाल्याने टोल नाक्याच्या उत्पन्नात घट झाल्याचे कारण पुढे करत 50% सवलत देण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. या प्रस्तावाला उत्तर देत याआधी टोल नाक्याच्या उत्पन्नावर 30% सूट देण्यात आली आहे, कंत्राटदाराला 50% सूट देण्याऐवजी छावणी परिषद हे नाके स्वतः चालवणे लाभदायक ठरेल असे मत व्यक्त करत 9% सूट जाहीर करत 30% वरून 39% सूट देण्यात आली आहे. याचबरोबर छावणी आठवडी बाजारासाठी सूट देण्याचा प्रस्ताव सदस्यांनी ठेवला, परंतु त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. छावणी परिषदेतील लोकप्रतिनिधी सर्वसाधारण सभेत कंत्राटदारांची बाजू घेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. यावेळी अध्यक्ष ब्रिगेडियर अनुराग वीज, सीईओ विजयकुमार नायर, उपाध्यक्ष मिर्झा रफत बे, किशोर कछुआ आदींची उपस्थिती होती.